माजी पाणी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते लक्ष्मणराव ढोबळेंच्या विरोधात बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्लील फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देत लक्ष्मणराव ढोबळेंनी 3 वेळा बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेनं तक्रारीत केला आहे. मुंबईमधल्या गोराई परिसरात ढोबळेंचं नालंदा महाविद्यालय आहे. पीडित महिला ही याच महाविद्यालयात गेल्या 9 वर्षांपासून काम करते. दरम्यान ढोबळे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप त्यांनी फेटाळलेत. आपल्या शैक्षणिक संस्थेमधील 80 लाख रुपये लाटले, त्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सुडबुद्धीनंही बलात्काराची तक्रार दाखल केल्याचा दावा ढोबळेंनी केला आहे. आमदार लक्ष्मण ढोबळे यांच्या विरुद्ध आपल्याकडे विरुद्ध रेपचा गुन्हा दाखल झालेला आहे. तर एका महिलेने फिर्याद काल दिलेली आहे, त्याप्रमाणे 359 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. ही माहिती अतिशय खोडसाळपणानं माझं चारित्र्य हनन करण्यासाठी केलेला विरोधकांचा हा प्रयत्न आहे. त्याचबरोबर या महिलेच्या संबंधात ऍडमिशन मध्ये मिळालेले पैसे महिनाभराचे सगळे बँकेत न भरता कर्मचाऱ्याचा पगार चुकून गेल्यामुळं तिथल्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी विचारलं आणि हा सगळा गेलेला पैसा आता मागितल्यानंतर आणि त्याबद्दलचा FIR दाखल झाल्यानंतर या महिलेला अटक झाली. पोलिसांनी सगळ्या चौकशांची या महिलेला अटक केल्यानंतर अशा पद्धतीचा आरोप केला जातोय, याच्यामध्येच याचं उत्तर आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.